पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे कीटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी बुधवार हा दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. पावसाचे पाणी सध्या सर्वत्र साठलेले आहे आणि या पाण्यामध्ये डेंग्यू मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची शक्यता असते. म्हणूनच वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कीटकजन्य आजाराविषयी खबरदारी घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. पावसाळ्यानंतर विविध कीटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशावेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, तसेच भाज्या फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटागाडीतच टाकावा. साचलेले पाणी डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी, जेणेकरून डास उत्पन्न होणार नाहीत. अतिसार झाल्यास क्षार संजीवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी, मनी प्लांट, वॉटर कूलर, फ्रीजच्या मागील ट्रे, पाणी साठवण्यासाठी वापरलेले ड्रममधील पाणी आठवड्यातून एक दिवस बुधवारी पूर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा अशा सूचना वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी केले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.